नमस्कार मंडळी, मी आहे स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। नुकत्याच आता लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत आणि आता वेध लागले आहेत सगळ्यांना ते विधानसभेच्या निवडणुकांचे। तर विधानसभेच्या निवडणुका ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये झाल्या होत्या 2019 साली, त्यावेळेस कोणत्या पक्षांनी किती मजल मारली होती आणि कोणत्या पक्षाच्या किती जागा आल्या होत्या, कोणते उमेदवार सरस ठरले होते, कोणाचे पराभव झाले होते, ह्या सर्व घटनांचा आढावा आपण थोडक्यामध्ये घेणार आहोत एक एक जिल्ह्यावाईज। सुरुवातीला आपण बघूयात संभाजीनगर जिल्हा, जो त्यावेळेस औरंगाबाद जिल्हा म्हणून ओळखला जायचा। औरंगाबाद जिल्ह्यामध्ये त्यावेळेस एकूण 9 मतदारसंघ होते। एक होता सिल्लोड, कन्नड, फुलंब्री, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम, औरंगाबाद पूर्व, पैठण, गंगापूर आणि वैजापूर। तर यामध्ये सर्वात प्रथम आपण बघूयात की सिल्लोड हा मतदारसंघ जो आहे त्या ठिकाणी शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांच्याविरुद्ध प्रभाकर पालोदकर जे की अपक्ष होते या दोघांमध्ये मुख्य लढत झाली होती। ह्या मुख्य लढतीमध्ये अब्दुल सत्तार यांना 123,383 एवढं मताधिक्य होतं, तर अपक्ष जे होते प्रभाकरराव मालोदकर यांना 99,002 एवढी मते पडली होती। निश्चितच या निवडणुकीमध्ये अब्दुल सत्तार यांनी जवळपास 24,381 मतांनी प्रभाकर पालोदकर यांचा पराभव केला होता। दुसरा आहे मतदारसंघ तो आहे कन्नड। कन्नड मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उदयसिंग राजपूत यांच्याविरुद्ध अपक्ष होते हर्षवर्धन जाधव। उदयसिंग राजपूत यांना 79,225 एवढे मतदान भेटलं होतं, तर हर्षवर्धन जाधव जे की अपक्ष होते त्यांना 60,535 एवढं मतदान भेटलं होतं। आणि शिवसेनेचे उदयसिंग राजपूत यांनी ह्या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन जाधव यांचा तब्बल 18,690 मतांनी पराभव केला होता। त्यानंतर तिसरा मतदारसंघ जो आहे तो आहे फुलंब्री मतदारसंघ। फुलंब्री मतदारसंघामध्ये हरिभाऊ बागडे भारतीय जनता पक्षाकडून उभे होते, तर डॉक्टर कल्याण काळे हे त्यावेळेस काँग्रेसकडून उभे होते। तर भारतीय जनता पक्षाचे हरिभाऊ बागडे यांना 106,190 एवढं मतदान होतं, तर कल्याण काळे यांना त्यावेळेस 90,916 एवढं मतदान पडलं होतं। आणि निश्चितच त्या निवडणुकीमध्ये हरिभाऊ बागडे यांनी डॉक्टर कल्याण काळे जे की आता लोकसभेसाठी देखील जालना मतदारसंघातून उभे होते आणि त्यांनी रावसाहेब दानवे यांचा पराभव करत काँग्रेसला ती जागा मिळवून दिली, त्या कल्याण काळेंचा भारतीय जनता पक्षाच्या हरिभाऊ बागडे यांनी त्यावेळेस 15,274 एवढ्या मतांनी पराभव केला होता। त्यानंतरचा मतदारसंघ तो म्हणजे औरंगाबाद मध्य मतदारसंघ। औरंगाबाद मध्य मतदारसंघामध्ये शिवसेनेचे प्रदीप जयस्वाल आणि MIMचे नसरुद्दीन सिद्दीकी या दोघांमध्ये लढत बघायला मिळाली। ही एकदम हाय वोल्टेज ड्रामा होता संभाजीनगरचा। त्यावेळेस शिवसेनेचे प्रदीप जयस्वाल यांना 82,217 एवढं मतदान पडलं होतं, तर MIMचे नसरुद्दीन सिद्दीकी यांना 68,325 एवढं मतदान होतं। निश्चितच त्या निवडणुकीमध्ये संभाजीनगरमधून प्रदीप जयस्वाल यांनी नसरुद्दीन सिद्दीकी MIM यांचा जवळपास 13,892 एवढ्या मतांनी पराभव केला होता। औरंगाबाद पश्चिम मतदारसंघ, त्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे संजय शिरसाट विरुद्ध अपक्ष असलेले राजू शिंदे ह्या दोघांमध्ये मुख्य लढत झाली होती। औरंगाबाद पश्चिम मतदारसंघामध्ये त्यावेळेस शिवसेनेचे संजय शिरसाट यांना 83,792 एवढं मतदान भेटलं होतं, तर अपक्ष असलेले राजू शिंदे यांना 43,347 एवढं मताधिक्य होतं। तर ह्या निवडणुकीमध्ये निश्चितच संजय शिरसाट यांनी राजू शिंदे यांचा जवळपास म्हणजे तब्बल 40,445 मतांनी पराभव केला होता। त्यानंतरचा मतदारसंघ जो आहे तो आहे औरंगाबाद पूर्व मतदारसंघ। या ठिकाणी भारतीय जनता पक्षातर्फे अतुल मोरेश्वर सावे आणि MIMतर्फे डॉक्टर अब्दुल गफ्फार कादरी ह्या दोघांमध्ये मुख्य लढत होती। त्यावेळेस अतुल मोरेश्वर सावे यांना 93,966 एवढं मताधिक्य होतं, तर अब्दुल गफ्फार कादरी MIMचे यांना 80,036 एवढं मतदान पडलं होतं। तर निश्चितच तो गड भाजपने राखला होता आणि त्यावेळेस अतुल मोरेश्वर सावे यांनी कादरी यांचा जवळपास 13,930 मतांनी पराभव केला होता। त्यानंतर येतो पैठण मतदारसंघ। पैठण मतदारसंघामध्ये त्यावेळेस शिवसेनेचे संदीपानराव भुमरे जे की आता सध्या कॅबिनेट मंत्री होते, त्यानंतर पालकमंत्री देखील होते आणि आत्ताच त्यांनी संभाजीनगरमधून लोकसभेची निवडणूक लढवली आणि ते विजयी देखील झाले आहेत। पैठणमधून संदीपान भुमरे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय गोरडे ह्या दोघांमध्ये मुख्य लढत बघायला मिळाली। त्यावेळेस पैठण मतदारसंघात शिवसेनेचे संदीपान भुमरे यांना 83,403 एवढे मतं पडले होते, तर राधाकृष्ण गोडे जे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते त्यांना 69,264 एवढं मताधिक्य भेटलं होतं। आणि निश्चितच संदीपान भुमरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय गोराडे यांचा 14,139 मतांनी पराभव केला होता। त्यानंतर तो गंगापूर मतदारसंघ। गंगापूर मतदारसंघामध्ये प्रशांत बंब भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णासाहेब माने पाटील या दोघांमध्ये मुख्य लढत होती। प्रशांत बंब यांना त्यावेळेस 107,193 एवढं मतदान भेटलं होतं, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अण्णासाहेब माने पाटील यांना 72,222 एवढं मताधिक्य होतं। आणि निश्चितच भारतीय जनता पक्षाचे प्रशांत बंब यांनी त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अण्णासाहेब माने पाटील यांचा 34,971 मतांनी पराभव केला होता। त्यानंतर शेवटचा मतदारसंघ जो संभाजीनगरमध्ये तो आहे वैजापूर मतदारसंघ। त्या वैजापूर मतदारसंघामध्ये रमेश बोरनारे यांनी शिवसेनेकडून ही जागा लढवली होती आणि अभय कैलासराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही जागा लढवली होती।
त्यावेळेस रमेश बोरनारे यांना 98,183 एवढं मतदान होतं, तर अभय कैलासराव पाटील यांना 39,020 एवढं मताधिक्य होतं. तर निश्चितच त्या ठिकाणी बोरनारे सरांचा हा मोठा विजय होता. त्यांनी जवळपास तब्बल 59,163 मतांनी अभय कैलासराव पाटील यांचा पराभव केला होता. तर मित्रांनो, हा होता औरंगाबाद विधानसभा मतदारसंघाचा थोडक्यात घेतलेला आढावा. तर ह्यावेळेस निश्चितच काहीतरी चित्र वेगळं असेल, आपण बघूयात. तुम्हाला काय वाटतं आम्हाला कळवायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे. तोपर्यंत कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा त्याचं काय महाराष्ट्र.